ज्येष्ठ अभिनेत्री आणि ज्येष्ठ गायिका फैयाज आपल्यासोबत आहेत. रंगभूमी त्यांनी गाजवलेली आहे मोठ्या पडद्यावर आणि छोट्या पडद्यावर देखील त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्याशीच आपण आज बोलणार आहोत. मॅडम, भारत फॉर इंडियामध्ये तुमचं स्वागत आहे. तुमच्या बालपणीच्या आठवणी मला आधी विचारायच्या आहेत. म्हणजे लहानपणी अशी परिस्थिती होती, तुम्ही सोलापुरात होतात आणि त्यावेळेला थिएटर्समध्ये जायला महिलांना बंदी होती, म्हणजे जायला द्यायचे नाही. पण तुम्ही जाय. आम्ही जात होतो बाबा सिनेमा बघायला. मी गेलेली आहे 50, त्यावेळेला मला वाटतं 5 आणे तिकीट होतं आणि बालकनी 12 आणे होतं. त्या आम्ही परीक्षा झाली की सगळ्या मैत्रिणी, सगळ्या महाराष्ट्रीयनच होत्या माझ्या मैत्रिणी, आम्ही सगळ्या सिनेमाला जायचो. त्या 1960 ज्या फिल्म आहेत त्या सगळ्या परीक्षा झाल्यावरच पाहिलेल्या आहेत मी. गेल्या 10-15 वर्षात मी काही फारसं करत नाही. एकतर मुळात संगीत नाटकच आलेलं नाही. आमचं जे नाटक आहे कट्यार काळजात घुसली, असं गेल्या 45 वर्षात असं नाटक आलं नाही. पुढे 50 वर्षात होईल असं मला खात्री आहे की होणार नाही. कारण एखादं नाटक असं काय आपलं लँडमार्क सोडून जातं, तसं ते एक माइलस्टोन ज्याला आपण म्हणू तसं ते नाटक होतं. आणि कुठल्याही पिढीला आवडेल असं नाही की त्या काळात आवडलं म्हणतात या पिढीला आवडणार नाही असंही नाही, पुढच्या पिढीला आवडणार नाही असंही नाही. तर कुठल्याही पिढीला आवडण्यासारखं ते नाटक होतं. तरी पण तुम्ही संगीत नाटकाकडे परत वळणार आहात, म्हणजे करणार आहात का? नाही असं नाही आहे. कारण आता जे वय आहे माझं, त्या वयोमानासाठी जर एखादं नाटक लिहिलं गेलं, अगदी सेकंडरी रोल असला, हिरोईनचा नसला, पण तो पॉवरफुल असेल तर माझी करायची तयारी आहे. म्हणजे मग तो सिनेमातला असो, मालिकेतला असो किंवा नाटक असो. आता कसं होतं की कमी डेप्थ कमी आहे, त्यांना शिकायची तयारी पण असेल, पण पैसा आणि ग्लॅमरच्या मागे इतकं जग आहे आजकाल. सवंग म्हणजे इन्स्टंट सगळं मिळतं त्यांना, काही तयारी करावी लागत नाही. लताबाईंची, आशाबाईंची गाणी आणायची किंवा मुलं हृदयनाथजींची म्हणा, सुधीर फडक्यांची म्हणा, सुरेश वाडकरांची म्हणा, जुनी जी गाणी, यशवंतदेव, राम कदम, लावण्या, हे सगळं 2-2, 3-3 मिनिटांचं गाणं आहे आणि लाखोंनी त्यांना मिळतं. मग त्यांना तयारी करायची काय गरज आहे मला असं वाटतं. आणि आई वडील पण त्यांना, त्यांचं हल्लीचं असं झालेलं आहे ना की जरा त्याला पुरस्कार मिळाला की आई वडील कॅश करतात मुलांना हल्ली. ते खूप चुकीचं आहे. मी असं ऐकलं की लिटल चॅम्प्समधली जी मुलं आली नंतरची पहिली आणि ह्याच्यातनं जी मुलं पुढे आली, ते सगळे इव्हेंटमध्ये जातात आणि 50-50 हजार रुपये डिमांड असते त्यांची. अनेक मुलींना मी सांगते की तुम्ही चांगलं शिका, तुम्हाला ज्ञान असणं गरजेचं आहे. मग ते शास्त्रोक्त असो, भावगीत असो, लावणी असो. लावणी गाणंसुद्धा कठीण आहे. तो ठसका, तो बाज आला पाहिजे. भावगीतांमध्ये तो भाव असला पाहिजे, शब्दांची फेक बरोबर पाहिजे. क्लासिकलमध्ये तर तुमचं ख्याल म्हणजे काय, की तुम्ही काय विचार करता त्या रागावर, त्या रागाचा जो विचार आहे तो ख्यालमध्ये मांडला जातो. मॅडम, आता या मुलाखतीच्या शेवटीला एखादं 2 ओळी आम्हाला तुम्ही ऐकू प्लीज. बलमुआ जाय बसे किस देश, बलमुआ जाए बसे किस देश, उत्सावन की मेहा बरसे, तुम्हरे मिलन को जियरा तरसे. क्या बात है, धन्यवाद मॅडम. एकंदरीत तुमचा हा जो प्रवास आहे तो थक्क करणार आहे आणि भारत फॉर इंडियाचा तुमच्या या प्रवासाला सलाम. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रसाद कांबळेसह मुश्ताक खान, दापोली, भारत फॉर इंडिया.